नौ मागील पाठामध्ये आपण 36-47 चालू केला होता, त्यामधील क्वेश्चन 1 आपला संपलेला आहे. आता आपण क्वेश्चन 2 कडे जाऊया. क्वेश्चन 2, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूबर्स. Length, breadth, and height. As given below. A. 12 centimeter. 10 centimeter. 5 centimeter. Find the total surface area of the cubes. Cubes total surface area आपल्याला विचारलेला आहे आणि खाली प्रमाणे लेंथ, ब्रेथ आणि हाइट असे आपल्याला दिलेले आहे. मग आपल्याला माहिती आहे इकडे सोडवूया. हियर एल इज इक्वल टू 12 सेंटीमीटर, बी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर एंड एच इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. टोटल सरफेस एरिया of cuboid total surface area of cuboid formula apan shiklela twin bracket lb plus bh plus lh total surface area of cuboid equal to twin bracket LB plus BH plus NH. किमती ठेवायचे इज इक्वल टू क्लोजिंग ब्रैकेट L 12 B 10 plus B 10 H 5 plus L 12 H 5 इज इक्वल टू 2 × 2. दोन दोन संख्यांचा गुणाकार करायचा, इथं बेरजेच चिन्ह आहे, बेरीज अगोदर करायची नाही, गुणाकार करून घ्यायचा. 12 × 1 = 20 प्लस 10 × 5 = 50, 12 × 5 = 60. एक से 20 अधिक 50 अधिक 60 बेरीज करो, 0 + 0 + 0 = 0, 7 × 5 = 11 आता एक एकाने 2 × 230. मग हा गुणाकार करा, 2 × 0 = 6 एंड 2 × 4 460 square centimeter. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 460 square centimeter. ठीक आहे, लांबी रुंदी आणि उंची दिली असतात,
क्यूबर्ड चा टोटल सरफेस एरिया आपल्याला काढायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे तो इन ब्रैकेट lb bh lh याच्यामध्ये lb आणि h च्या किमती ठेवायच्या इथे आपण लिहून घेतलेले आहे त्या किमती ठेवायच्या सोल्यूशन करायचं आणि उत्तर काढायचं बराबर नाही सेकंड सेंटीमीटर 3.5 सेंटीमीटर 1.4 सेंटीमीटर ठीक है here l is equal to 5 cm b is equal to 3.5 cm and h is equal to 1.4 cm l b h लिहून घेतलं त्यानंतर आता टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू टू इन ब्रैकेट एल बी प्लस बी एच प्लस एल एच एल बी आणि एच ची किंमती या फॉर्म्युलामध्ये ठेवायची इज इक्वल टू टू इन ब्रैकेट 5 × 3.5 प्लस 3.5 × 1.4 प्लस 5 × 1.4 एल बी एच ए किमती ठेवले इक्वल टू टू इन ब्रैकेट आता या दोघांचा प्रोडक्ट इथे लिहायचा 3.5 × 5 किती येतो प्रोडक्ट बघा 5 × 25 कॅरी 2 5 × 15 + 2 = 17 4.90 प्लस 14 × 5 = 70 7.0 आता बेरीज करा (17.5 + 4.90) लिहायची गरज नाही 7.0 9 × 14 7 × 29.4 × 2 × 29.4 58.8 square centimeter ओके
तीसरा बघू, सीएम नहीं है, मीटर है, 2.5 मीटर, 2 मीटर एंड 2.4 मीटर, मीटर मध्य माप दिखे डॉक्टर, 2.5 मीटर इज लेंथ, 2 मीटर इज ब्रेथ एंड 2.4 मीटर इज हाइट and we have to find the total surface area of this cuboid. Here L is equal to 2.5 meter, B is equal to 2 meter and H is equal to 2.4 meter. Okay. Total surface area of cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH. Is equal to 2 in bracket LB 2.5 into 2 plus BH 2 into 2.4 plus HL 2.4 into 2.5. LBH चे किमती न चुकता ठेवल्या की पुढे आपल्याला गुणाकार करणं सोपं जातं. 2 35 दोनी 50 5.0 24 दुनिया 48 4.8 प्लस आता हा गुणाकार करू 2.5 इंटू 2.4 25 चौक 100 अठ्ठ्याण्णव 10 25 दुनिया 50 10 60 6.00 दॅट मीन्स 6.0 नुसत सिक्स लिहिलं तरी चालत. बेरीज का वापर आता 5.0 प्लस 4.8 प्लस 6.0 आठ आला आठ त्यांच्या दहा पाच 2 मल्टीप्लाइड बाय 15.8. आता 15.8 मल्टीप्लाइड बाय 2 करू 2 एट द 16 कॅरी 1 15 आणि 30 आणि 31.6. देअरफोर द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 31.6 स्क्वेअर सेंटीमीटर. इथं मीटर मध्ये माप दिले त्यामुळे आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर च्या ऐवजी स्क्वेअर मीटर हे युनिट घ्यावं लागेल. मापे जर मीटर मध्ये असतील तर आपल्याला स्क्वेअर मीटर असं माप घ्यावं लागेल, सेंटीमीटर मध्ये जर असतील तर आपल्याला स्क्वेअर सेंटीमीटर असं एकक घ्यावं लागेल. चौथं बघू, लेंथ इज 8 मीटर, ब्रेथ इज 5 मीटर एंड हाइट इज 3.5 मीटर. LBH L is equal to
8 meter, b is equal to 5 meter and h is equal to 3.5 meter. Formula kya? Total surface area of cuboid is equal to 2 in bracket LB plus BH plus LH is equal to 2 in bracket 8 into 5 LB plus 5 into 3.5 BH plus 8 into 3.5 LH. तो आता पंचे 40 याला 40.0 असा आपण लिहूया प्लस असा गुणाकार करू आपण 3.5 * 5 आता 5 * 25 5 * 2 5 * 3 15 2 17 17.5 प्लस 3.5 इनटू 8 करो कि ये तो क्यों बाहर है अन्य पंच 40 8 त्रिक 24 संख्या 28.0 चला बेरिज करो 40.0 प्लस 17.5 प्लस 28.0 पाँच पॉइंट का पॉइंट सात आठ पंद्रह चार एक चार एक पाँच तीन आठ पंचाशी पॉइंट पाँच टू इंटू 85.5 मल्टीप्लाई बाय टू करूँ ने पंचे दा अच्छा है 171.0 that means 171 square meter the total surface area of cuboid is 171 square meter. Okay. Question number 3. Question number 3, practice set 47-1. A matchbox matchbox mujhe kaadi peti a matchbox is 4 cm long 2.5 cm broad and 1.5 centimeter in height. त्या काडीपेटीची लांबी रुंदी आणि उंची आपल्याला दिलेली आहे. Its outer sides are to be covered exactly with craft paper. मग काय करायचंय त्या काडीपेटीच्या
बाहेरील बाजूंना क्राफ्ट पेपर तंतोतंत चिकटवायचा आहे. एक काळीपेटी आहे, तिची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि त्या काळीपेटीच्या बाहेरून तंतोतंत असे क्राफ्ट पेपर चिकटवायची आहे. हाउ मच पेपर, will be required to do so. मग त्यासाठी आपल्याला किती कागद लागेल, किती क्राफ्ट पेपर लागेल हे आपल्याला विचारलेलं आहे. मॅच बॉक्स लेंथ ऑफ मैच बॉक्स इज इक्वल टू एल इज इक्वल टू 4 सेंटीमीटर. ब्रेड टू पॉइंट फाइव सेंटीमीटर एंड इट्स हाइट 1.5 सेंटीमीटर. त्या काळीपेटीची लांबी रुंदी आणि उंची लिहून घेतली आपण. आता त्या काळीपेटीचा जो टोटल सरफेस एरिया असेल त्या टोटल सरफेस एरिया एवढाच क्राफ्ट पेपर आपल्याला लागणार आहे. म्हणून आपण म्हणू द क्राफ्ट पेपर रिक्वायर्ड cover 6.0 बेरीज करूया आपण आता 10.0 प्लस 3.75 प्लस 6.0 हे 5 इथे झिरोला जाईल इथे झिरोला जाईल हे 5 हे 7 7 3 9 आणि 81 19.75
equal to 2 into 19.75. गुणाकार करा था 19.75 मल्टीप्लाइड बाय 2 बे पंचे दा अच्छा एक बे सत्तर चौदह एक पंद्रह क्या कोई दुनिया के समीप 39.50 स्क्वायर सेंटीमीटर कार्ड वगैरह The craft paper required to cover the matchbox is equal to 39.50 square centimeter. ठीक है? यानंतरचा भाग आपण पुढील तासाला पाहूया.